नमस्कार, मी सुवर्णा जोशी। स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूया दिवसभरातल्या वेगवान घडामोडींना। मुंबईसह चार जिल्ह्यांकरता हवामान विभागानं इशारा दिलाय। मुंबई आणि परिसरात पुढच्या काही तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना इशारा दिलाय। दुर्घटना न होण्याकरता सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। मोडकळीस आलेल्या इमारतींकडे लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या। मुंबईतल्या चेंबूर इथं भारतनगर परिसरामध्ये पावसामुळे दरड कोसळली। आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झालाय। दरड कोसळली त्या ठिकाणाहून 23 जणांना बाहेर काढण्यात आले। त्यापैकी 21 जणांचा मृत्यू झालाय। दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती एनडीआरएफने दिली आहे। तर चेंबूरमध्ये दरड कोसळली। अनेक तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन संपल्याची माहिती एनडीआरएफकडून दिली गेली। धोका कायम असल्यानं काही लोकांचं स्थलांतर करण्यात आलं। विक्रोळीतल्या सूर्यनगर इथंही मुसळधार पावसामुळे 7 ते 8 घरं कोसळली। या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला। दुर्घटना घडल्यानंतर तातडीनं एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं। यानंतर तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू झालं। चेंबूर विक्रोळी दुर्घटनाग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली। मृतकांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे। तसंच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत। दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही मुंबई दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। जखमींकरता 50 हजारांची मदत घोषित करण्यात आली आहे। तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे। मंत्री आदित्य ठाकरेंनी घटनास्थळाला भेट दिली, आढावा घेतला। विक्रोळी इथं झालेल्या दुर्घटनेची त्यांनी पाहणी केली। तसंच केंद्राकडे अधिक मदतीची मागणी केल्याचं यावेळी ठाकरे म्हणाले। मुंबईमध्ये झालेल्या घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमी लोकांवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिली। चेंबूरमध्ये झालेल्या या दुर्घटनाग्रस्त घरांना मुंबई महापालिकेकडून 3 वेळा नोटीस बजावण्यात आली होती अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली। लोक धोका पत्करून तिथे राहत असल्याचं महापौर म्हणाल्या। महापौरांच्या माहितीला प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलं, नोटिसा दिल्या म्हणजे जबाबदारी पूर्ण झाली का असा टोला दरेकरांनी महापौरांना लगावला। गेलेले निष्पाप जीव कसे परत आणणार असा सवालही दरेकरांनी केला। मुसळधार कोल्हापुरातील भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, त्यामुळे कोल्हापुरातून कोकणात जाणारी वाहतूक ठप्प झाली। धुकं आणि पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडचणी येत आहेत। रत्नागिरीतील दाभोळ इथं दरड कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवानं जीवितहानी नाही। काशीनाथ जोशी यांच्या घरावर दरड कोसळली आहे। दरड कोसळल्यानं परिसरातील 35 घरांना धोका निर्माण झाला आहे। संगमेश्वर तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस पडत आहे। गेल्या आठवड्याभरापासून हा पाऊस पडतो आहे। नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। अशा स्थितीत पाण्याचा प्रवाह वेगात असताना पोहण्याकरता उतरलेल्या 6 मुलांपैकी 2 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना धामापूर घारेवाडी इथली आहे। नारासोपाऱ्यात 4 वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला आहे। त्याचा शोध सुरू आहे। खेळत असताना मुलगा नाल्यात पडला आणि वाहून गेला। पर्यटन बंदीचा आदेश झुगारून पर्यटनाकरता आलेला 21 वर्षाचा तरुण इंद्रायणी नदीपात्रात बुडालाय। स्थानिक ग्रामस्थांना त्याचा मृतदेह शोधण्यात यश आलंय। तळेगावातल्या कुंडमळा इथली ही घटना आहे। मुसळधार पावसाचा तडाखा उल्हासनगर शहराला बसला आहे। इथल्या कॅम्प नंबर 4 भागातील भरतनगर परिसरामध्ये अनेक घरात पाणी शिरलं आहे। नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्गावर पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालंय। तुर्भे इथं पाणी साचल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। मुंबई महानगरपालिकेच्या 6 उदंचन केंद्रांनी 10 तासात 442 कोटी लिटर पाणी उपसलंय। वरळी परिसरातील लवग्रो पंपिंग स्टेशनद्वारे 102 कोटी लिटर पाण्याचा उपसा करण्यात आल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केला आहे। मुसळधार पावसाचा पाणीपुरवठ्याला फटका बसल्याचं बोललं जात आहे।
भांडूप जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद पडली, त्यामुळे बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बाधित झालाय. पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नालासोपारा पश्चिमेकडील चाणक्य नगरीतील समुद्रगुप्त सोसायटीला समुद्राचं रूप प्राप्त झालंय. सोसायटीमधील आवारात पाणी साचलंय, त्यामुळे अनेकांचे हाल झाले. अलीकडेच स्थानिक नगरसेविकेने गटाराचं भूमिपूजन करून नारळ फोडला आहे, मात्र कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. वसई विरार नालासोपारा परिसरात तुफान पाऊस झालाय, त्यामुळे नालासोपारा भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं बघायला मिळालं. सोसायट्यांमध्ये गुडघाभर पाणी साचलं होतं, पाण्याचा निचरा न झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. पालघर जोरदार पावसानं अक्षरशः झोडपून निघालं. पालघर जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक सखल भागात पाणी साचलंय. वैतरणा आणि सूर्या नदीला पूर आलाय. केळवे परिसरात पुरामध्ये एक कार वाहून गेल्याची घटना घडली. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. पालघर बोईसर मुख्य रस्ता पाण्याखाली गेला. वाहतूक त्यामुळे बंद झाली. बीडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. पावसाचा सर्वाधिक फटका अंबेजोगाई तालुक्याला बसला. पाटोदा शिवारातल्या नद्यांना पूर आला, तर लेंडी आणि रानोबा नदीलाही पूर आल्यानं परिसरातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय. गुहागरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळाला. गुहागरमधील अनेक भागात नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शृंगारतळी आबलोली या मार्गावर कोतुळूकमधील कासार नदी दुथडी भरून वाहते. अनेक ठिकाणी नाले तुंबून घरांमध्ये पाणी शिरलंय, तर संगमेश्वर आणि राजापूरमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस झाला. जिकडे तिकडे पाणीच पाणी झालं होतं. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली. मुसळधार पावसामुळे खेड शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत होत्या. पावस गावामध्ये झाडं पडतानाचा व्हिडिओ समोर आला. पावसमधील गौतमी नदीला पूर आलेला होता. यावेळी भाताची रोपं वाहून गेली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरातील रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध अशा पावसमध्ये सखल भागात पाणी शिरलं. इथल्या गौतमी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. नदीचं पाणी पात्राबाहेर वाहू लागलं. पावसमधील समाधी मार्गावरील सखल भागात पाणी होतं. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ खोऱ्यात खासगी क्रुझर गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला. 15 जास्त जण जखमी झाले. प्रवाशांना घेऊन क्रुझर गाडी जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी खोल दरीत कोसळली. परभणीतील बसस्टँड परिसरात विचित्र अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 10 ते 12 बाईक्सना कारनं जोरदार धडक दिली. यात बाईकचं मोठं नुकसान झालंय. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे हा अपघात झाला. तिसऱ्या लाटेत 60 लाख लोक बाधित होणार असल्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली. तसंच 4000 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासणार असल्याचं जालना इथं बोलताना ते म्हणाले. मोठी बातमी आहे. राज्यात दिवसभरात 9000 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर 180 जणांचा मृत्यू झालाय. 5756 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96% गेलंय. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या लाखांवर गेलेली आहे. स्पीड न्यूज मध्ये इथे छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या वेगवान घडामोडींकडे. ईडीचं पथक पुन्हा एकदा अनिल देशमुख यांची चौकशी करतं आहे. नागपूरमधील देशमुखांच्या घरी जाऊन ईडीनं त्यांची 4 तास चौकशी केली. चौकशी करून ईडीचं पथक परत आलं. अनिल देशमुख यांची चौकशी करण्याकरता आलेल्या ईडीच्या पथकाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काटोल आणि वडवीरा इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीविरोधात घोषणाबाजी केली. राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची नाशिकमध्ये भेट झाली. शासकीय विश्रामगृहात दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना आश्वासक चेहरा म्हटलं. राज ठाकरे यांच्यासोबत सदिच्छा भेट झाली असून युतीबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. मनोज ठवकर मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तोपर्यंत संबंधित पोलीस निलंबित केले जावेत.
तसंच मयत कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत घ्यावं, आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. परळीतील नागरिकांना गल्लीतील रस्ता करून घेण्याकरता चक्क नगरपालिका सत्ताधाऱ्यांविरोधात बॅनरबाजी करावी लागतेय. ही बॅनरबाजी आता चर्चेचा विषय ठरते. फक्त मतं मागायला येता ओ शेट, तुम्ही नादच केला थेट, सुवेश्वर नगरचा रस्ता झालाच पाहिजे थेट, अशी बॅनरबाजी करण्यात आली. भिवंडी कल्याण शीळ हा राज्य महामार्ग ज्याच्या रस्त्याचं बांधकाम निकृष्ट होत असल्याची तक्रार मनसेनं केली आहे, मात्र त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय. त्यामुळे संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी रस्त्याचं बांधकाम बंद पाडलं, तसंच ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर कळंब 188 कोटीचा रस्ता खड्ड्यात नाही तर चिखलात गेलाय. गेली 3 वर्ष बांधकाम विभागाकडून रस्त्याचं काम सुरू आहे. रस्त्यावरील चिखल पाहून हा रस्ता चिखलाचा बनलाय का असा सवाल केला जातोय. वयोवृद्ध व्यक्ती रेल्वे इंजिनाखाली आली होती. रेल्वे लाईन क्रॉस करतानाची ही धक्कादायक घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला. कल्याण स्टेशनमधील या घटनेनं अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकवला. स्वयंपाकघरात एक नव्हे तर तब्बल 12 विषारी नाग सापडल्याचं पाहायला मिळालं. भंडारा जिल्ह्यातील मांडेसर गावातली ही घटना आहे. किशोर लिल्हारे यांच्या स्वयंपाक खोलीत नाग सापडले. सगळ्या सर्पमित्रांनी नागाला वाचवून सुरक्षित स्थळी सोडलं आहे. अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनी मातंग समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. परभणी जिल्ह्यात विविध मागण्यांकरता बांधवांनी रास्ता रोको केला. कोल्हापुरामध्ये प्रयाग चिखली इथल्या पंचगंगा नदीत ॲलिगेटर गार हा दुर्मिळ मासा सापडलाय. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली इथल्या किशोर दळवी यांनी पंचगंगा नदीपात्रात शौक म्हणून मासेमारीकरता जाळं लावलं होतं. त्या जाळ्यामध्ये अमेरिकेतल्या ॲमेझॉन नदीमध्ये सापडणारा ॲलिगेटर गार नावाचा मासा सापडलाय. मगरीप्रमाणे दिसणारा दुर्मिळ मासा सापडला आहे. आपल्या परिसरात असा मासा आढळल्याचं हे दुर्मिळ उदाहरण असल्याचं मासा व्यापारी शकील सय्यद यांनी म्हटलंय. आषाढी एकादशीच्या तोंडावर पुणे मार्केट यार्डात 3,500 पोती रताळ्यांची आवक झालेली आहे. पण लॉकडाऊनमुळे शेतीमालाला उठावच नाही आहे. गेली 2 दिवस झाले रताळ्याची 2,200 पोती मार्केटला पडू नयेत, त्यामुळे अत्यावश्यक सेवांतर्गत किरकोळ भाजी विक्रेत्यांना तरी संध्याकाळी 7 पर्यंत व्यवसायाची परवानगी द्यावी अशी मागणी होती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरूपात होणार असून प्रशासनानं 8 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये शुकशुकाट बघायला मिळतोय. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर चंद्रभागा नदी इथला वाळवंट निर्मनुष्य असल्यानं सुनी सुनी पंढरी बघायला मिळते. वारीकरता एसटीनं विशेष तयारी केली. एसटीच्या 10 बसेस आळंदीहून देहूहून सासवडहून संस्थानकडे जाणार आहेत. या बसमधून पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. पालखीचं सारथ्य करायला मिळाल्यानं आयुष्याचा सार्थक झाला अशा भावना चालकांनी न्यूज 18 लोकमतकडे व्यक्त केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरूपात होणार आहे. मानाच्या 10 दिंड्या वाखरी पालखी तळापासून पंढरपूरकडे पायी येणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी तळावर प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. विदर्भाची पंढरी म्हणून कौंडण्यपूरला ओळखलं जातं. प्रतिपंढरपूर म्हणून रुक्मिणीचं माहेर कौंडण्यपूर म्हटलं जातं. आषाढी एकादशीला दरवर्षी रुक्मिणीच्या पादुका घेऊन वारकरी सासरी जातात. 1594 वर्षांपासून ही चालत आलेली सगळ्यात जुनी परंपरा आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे पंढरपूर इथे आषाढी एकादशी यात्रेला म्हणजे यात्रा रद्द करण्यात आली आहे. पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्याकरता राज्यातील 10 मानाच्या पालख्यांना राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. त्या 10 पालख्यातील विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूर इथल्या रुक्मिणीच्या माहेरची पालखी. या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या होत्या सगळ्या वेगवान घडामोडी. स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.